आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगुरे येथील श्रावक श्राविकांसाठी बसची व्यवस्था, अरिहंत उद्योग समूहातर्फे श्रवण बेळगोळ दर्शनाचा लाभ. मांगुरे येथील अरिहंत उद्योग समूहातर्फे श्रवण बेळगोळ येथे सुरू असलेल्या महामस्तकाभिषेक सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी मांगुरे येथील श्रावक श्राविकांसाठी बसची सोय करण्यात आली आहे. बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहातर्फे मांगूर परिसरातील श्रावक श्राविकांनी श्रवण बेळगोळ येथील महामस्तकाभिषेक सोहळ्याचा लाभ घेतला. यावेळी बसची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी 2 बसेस मांगूरहून रवाना झाल्या. ज्येष्ठ श्रावक तात्यासाहेब पाटील, दीपक शिराळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बसचे पूजन करण्यात आले. यावेळी साई उद्योग समूहाचे शिल्पकार प्रदीप जाधव म्हणाले, सध्या 2 बसची व्यवस्था करण्यात आली असून अजूनही कोणी या महामस्तकाभिषेक सोहळ्यास जाणार असतील तर बसची व्यवस्था करण्यात येईल. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील, सदस्य अण्णासाहेब जळणे, पिंटू बोधले, रमेश रामचंद्र जाधव, रमेश पांडुरंग जाधव, कुमार बन्ने, कुमार पाटील, सुभाष कुराडे, रवी जाधव, बाहुबली पाटील, प्रदीप शेंडगे, अरिहंत मांगूर शाखा व्यवस्थापक जीवनधर हावले यांच्यासह श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. मांगूर गावातील श्रावक श्राविकांना त्या ठिकाणच्या मस्तकाभिषेकाच्या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय रायसाहेबांना पाटील, अरिहंत परिवाराचे प्रमुख आणि त्याचबरोबर अरिहंत परिवाराचे आणखीन एक सदस्य आदरणीय उत्तमण्णा पाटील आणि भजवण्णा पाटील यांच्या सहकार्यातून मांगूर गावातील भावक भाविकांच्या श्रावक श्राविकांच्यासाठी श्रावण बेळगोळ येथे होणाऱ्या महामस्तकाभिषेकासाठी या ठिकाणी 2 बसची व्यवस्था या ठिकाणी करून दिली आहे. पुढील एक आठवड्यामध्ये आणखीन श्रावक श्रावकांची जर एखाद्या गाडीची भरती असेल तर दादाने असं सूचना केलेली आहे की त्यांना देखील या महामस्तकाभिषेकच्या सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी आणखीन काही श्रावक श्रावक जाणार असतील तर त्यांच्यासाठी ती व्यवस्था केली जाईल असं दादाने या ठिकाणी आम्हाला सुचवा असं सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं आज प्रथमतः मांगूरहून 2 गाडींचं प्रस्थान या ठिकाणी होतं. या प्रस्थानामधून आमच्या गावचे सरपंच आदरणीय पिंटू पाटील, त्याचप्रमाणे या अरिहंत परिवारातील या शाखेचे सल्लागार आदरणीय सुभाषांना कुराडे, आदरणीय कुमारांना पाटील, आदरणीय अण्णा जळणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित असलेले अरिहंत बँकेचे मुख्याधिकारी आणि इतर स्टाफ या सर्वांचं या ठिकाणी अरिहंत परिवारातील मी स्वतः या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो.